सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबईत बोलतात, आपण थेट जाऊया. माननीय एकनाथ शिंदेजी देवेंद्रजींनी मला वाटतं आपल्याला सांगितलं आहे, आपल्यासमोर त्यांनी भूमिका मांडलीच आहे की महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना देशाला किंवा महाराष्ट्राला परवडणारी नाही आहे. आणि म्हणून मंत्री गेले नाही म्हणून सरकार शंड आहे आणि सरकारमध्ये धमक नाही आहे ही भाषा संजय राऊतांना सोबत नाही. मर्दानगी आणि सरकार चालवण्याची धमक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसजीमध्ये कशी आहे हे संजय राऊतांना माहीत आहे. खरं तर प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे सामाजिक वातावरण अशांतता करून होत नाही, लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम निर्माण करून होत नाही. आणि मागच्या 2.5 वर्षात मग जर तुमचं सरकार होतं, उद्धवजी मुख्यमंत्री होते, तेव्हा सीमा प्रश्नामध्ये त्यांची काय भूमिका होती, त्यांनी काय त्या ठिकाणी पुढाकार घेतला. खरं तर सीमा प्रश्न हा सर्वांनाच माहीत आहे. सुप्रीम कोर्टमध्ये एखादी प्रकरण असताना सीमा भागातलं वातावरण त्यांनी कर्नाटकनी आणि महाराष्ट्रानी दोघांनाही जनतेशी खेळू नये. शेवटी एसटी फोडणे, गाड्या फोडणे हे लक्षणं काही लोकशाहीचे नाही आहे. खरं तर सरकार कुणाची राहू द्या, पण याचा अर्थ त्यांनी गोटा मारला म्हणून आपण त्याला वीट मारायची, यापेक्षा मी सरकारला विनंती केली आहे की महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टमध्ये या संपूर्ण प्रकरणाची तातडीनं लवकरात लवकर या प्रकरणाचं हिअरिंग करून या प्रकरणाला टॉप प्रायोरिटी घेऊन हे प्रकरण तात्काळ निकाली निघालं पाहिजे, याकरता महाराष्ट्र सरकारकडनं विनंती पत्र किंवा एक पुन्हा सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडली गेली पाहिजे, तातडीनं बाजू मांडली पाहिजे, याकरता मी विनंती करणार आहे. कारण जे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे ते रस्त्यावर तर मारपीट करून किंवा सीमा भागात तणाव निर्माण करून होणार नाही. कोणत्याही नेत्यांनी सीमा भागात तणाव कशाला तयार करायचे त्यांचे किंवा आपले. उलट सुप्रीम कोर्टाला आपण विनंती केली पाहिजे की तातडीने याच्यामध्ये 2.5 वर्ष का केली नाही विनंती, सुप्रीम कोर्टमध्ये 10 लॉयर का लावले नाही. खरं तर यामध्ये हा मार्ग आहे, त्या मार्गाने पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मग षण म्हणणे, मर्दानगी काढणे हे तर त्यांनी आता जेलमध्ये गेल्यावर ते काही आतमध्ये तुरुंगातल्या कैद्यासोबत राहून काही गोष्टी शिकून आल्या आहेत. सध्या तुरुंगात आपण जेव्हा राहतो तेव्हा काही कैदी भेटतात आणि मग त्या कैद्याकडनं काही वाक्य मिळतात आपल्याला, ते वाक्य तिथं घेऊन आले आहे. ते षण मर्दानगी, त्या आमदारांना रेडे, म्हणजे हे वाक्य त्यांनी जेलमधनं आणलं आहे आणि तसे ते पलटत राहतात आता इकडे तिकडे. पण त्यांना हे कळत नाही महाराष्ट्राची संस्कृती काय, महाराष्ट्र हे असे वाक्य पचवतं का, महाराष्ट्र जनता या वाक्याला त्या ठिकाणी ग्रहण करते का, हे कळलं पाहिजे संजय राऊत साहेबांना. नुसतं त्या ठिकाणी काहीतरी सकाळी येऊन नुसतं एकच काम, काहीतरी वाईट बोलणे, काहीतरी तिखट बोलून मीडियाची स्पेस घेणे, एवढंच काम संजय राऊतांना कळतं. 2.5 वर्ष छंड कोण होते, हनुमान चालीसा एका आमच्या खासदारांनी, महिला खासदारांनी, नवनीत राणांनी हनुमान चालीसा म्हणू, मातोश्रीवर म्हणू, काय झालं असतं मातोश्रीवर, आले असते हनुमान चालीसा वाचलं असतं आणि गेले असते, काय केलं तुम्ही, तुम्ही छंड नाही आहे, तुमच्यात मर्दांगी होती, तुम्ही एका महिलेला अडवलं आणि काय वागणूक दिली तुम्ही जेलमध्ये त्यांना. खरं तर छंडपणा तुमच्यामध्ये होता, तुमच्यात मर्दांगी नाही आहे. आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेला काय चॅलेंज करता तुम्ही, तुम्ही काय बघितला देवेंद्रजी आणि एकनाथजीला,
खरतर ते आपले अजून याच्यावर आले नाही आहे, ते संयमाने काम करतायत, सरकारमध्ये असल्यावर संयम पाळावा लागतो आणि त्यामुळे मला वाटतं खूप चॅलेंज संजय राऊत साहेब आपण देऊ नका, महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण खराब करू नका, महाराष्ट्राचं राजकीय वातावरण खराब करू नका, कारण मागच्या अनेक वर्षापासून 2.5 वर्षापासून या महाराष्ट्राचं जे वातावरण गडबड झालंय याला उद्धव ठाकरे जी तुम्ही जबाबदार आहात आणि पुन्हा तुम्ही महाराष्ट्र त्या ठिकाणी सत्यानाश करायला निघालाय असं सत्यानाश करू नका, तुमच्यामध्ये खरं तर धमक विकासाची पाहिजे, तुमच्या धमक होती का, तुम्ही जगदंबेची तलवार उचलायची गोष्ट करता, तुमचा पेन चालत नाहीये होता 2.5 वर्ष, एक तरी पत्र एक तरी सही तुम्ही पेनाने केली का, कुठल्या तरी आमदाराच्या पत्रावर तुम्ही काही लिहिलं का, काल माननीय मोदीजींनी 15 नोव्हेंबरला या राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून काही व्हिजन असतं मुख्यमंत्र्यांना, माजी झाले तरी त्यांनी या राज्याचा अभ्यास केला असतो, अजित पवार उपमुख्यमंत्री त्यांनी अभ्यास केला आहे राज्याचा, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांना G20 परिषदेमध्ये काय महाराष्ट्राची भूमिका असायला पाहिजे, महाराष्ट्राचं व्हिजन काय असलं पाहिजे, महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटमध्ये काय आपण सूचना दिल्या पाहिजे, याकरता 15 नोव्हेंबरला पत्र पाठवलं, दोनदा फोन केलं उद्धवजी आणि शरद पवार साहेबांना, शरद पवार साहेबांची तब्येत ठीक नाही चला ठीक आहे, अजित पवार प्रतिनिधी म्हणून जाता आले असते, नाही गेले 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, तुम्ही महाराष्ट्राचा अपमान केला परवा, महाराष्ट्राचा अपमान केला, G20 परिषदेला गेलो नाही आपण, 11 कार्यक्रम होणार आहे महाराष्ट्रामध्ये, जगातले सारे देश महाराष्ट्रात येणार आहे, मुंबई आणि पुणेमध्ये 11 कार्यक्रम होणार आहे, काय गेले आपण, तुम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद भोगलाय, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इतके दिवस मंत्रिपद भोगले आहे, महाराष्ट्राचा विकासाची घोषणा तुम्ही गेले नाही, ममता बॅनर्जी आल्या तुम्ही कुठे गेले होते, आणि तुम्ही तर इतके खाली उतरले आहे की मातोश्रीच्या बाहेर येऊन आता गाडी चालवत प्रकाश आंबेडकरला भेटले, प्रकाश आंबेडकरला भेटले नंतर अजितदादाकडे महाविकास आघाडीची बैठक घेतली, हे महत्वाचं होतं की ते G20 महत्वाची होती, तुम्ही राजकारण 2 दिवसांनी करता आलं असतं, प्रकाश आंबेडकरांना 2 दिवसानंतर भेटता आलं असतं, अजितदादांना 2 दिवसानंतर बैठक घेता आली असती, पण नाही, महाराष्ट्र हिताचं काही करणार नाही, विकासामध्ये आम्ही काही मदत करणार नाही, विकासाचं काही सुचवणार नाही, नुसतं षंड नुसतं मर्दांगी, दिवसभर चॅलेंज करायचे, दिवसभर सर्व पक्षाला त्या ठिकाणी वेटीस धरायचं, खरं तर हे बंद झालं पाहिजे, नाही तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल, आता तुमच्या पत्रकार परिषदा उदेणार नाही जर या पद्धतीनं जर या महाराष्ट्रात चाललं तर। थोड्यापूर्वी शंभूराज देसाईने पण अशाच पद्धतीने नाराजी व्यक्त केली होती की वारंवार एकनाथ शिंदेबद्दल जे काही वक्तव्य संजय राऊतांकडून येते, आता दोन्ही पक्षातील नेत्यांचा आता कुठेतरी संयमाचा खरेलोट झालाय का संजय राऊत या पद्धतीने? होय होणार आहे, होऊ शकेल, थांबवता येणार नाही, ज्या पद्धतीने बोलणं चालू आहे, 5-5 लक्ष ज्या लोकांनी आमदारांना निवडून दिलं, ज्या दिवशी तुम्ही शिवसेनेचं धनुष्यबाण दिलं तेव्हा ते शिवसैनिक होते, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचा विचारता शिवसैनिक होता, त्याला शिवसेनेचं तिकीट दिलं, तो निवडून आला आमदार, 3 लाख 4 लाख लोकांनी मतदान केलं, खासदारांना 20 लक्ष लोकांनी मतदान केलं, आणि आता तुम्ही त्याला रेडे म्हणताय, त्याला तुम्ही वाईट बोलताय, तुमच्या हुकुमशाहीला कंटाळून ते बाहेर गेले आणि तुम्ही त्याला रेडे म्हणताय, कोण सोडून याला आता, खरं तर संयम सुटेल लोकांचा, आणि संजय राऊत साहेब तुम्ही कितीदा निवडून आले हो, कितीदा जनतेतून निवडून आले, जरा जनतेतून निवडून दाखवा 20 लक्ष लोकांतनं, कसं आहे, माझी विनंती आपल्याला संजय राऊत साहेब आहे, महाराष्ट्राचं राजकीय सामाजिक वातावरण खराब करू नका, खरं तर याला उद्या जर एखादं उद्रेक झाला तर हे हमरी तुमरीकडे जाईल आणि हमरी तुमरी थांबवता येणार नाही, हे कुणाच्या हातात राहणार नाही, बाकी साऱ्या गोष्टी बाजूला पडतील, पण मर्दांगी काढणे चंड म्हणणे रेडे म्हणणे अशा अश्लील शब्दाचा वापर करणे, आत्मपरीक्षण करा ना, आत्मपरीक्षण करा, तुम्ही 2.5 वर्ष सरकारमध्ये होते, किती छंडपणा तुम्ही केलाय, खरं तर आता मला वाटतं या प्रेसच्या माध्यमातून संजय राऊत साहेब ऐकत असतील, त्यांनी या गोष्टी थांबवाव्या आणि कुणालाही चॅलेंज करू नका, आपापल्या पक्षाचं काम करा, तुम्ही आपला पक्ष वाढवा, आम्ही आपला पक्ष वाढवतो आहे, आणि सरकारमधून तुम्ही सांगायला काय सूचना करायच्या असतील तर सांगा 4 गोष्टी सरकारला, तुमचा अधिकार आहे, तुम्ही सांगत होते देवेंद्रजीला मी भेटणार आहे, मी अमित भाईला भेटणार आहे, जा ना भेटायला, सांगा समजून त्याला काय या महाराष्ट्राचं काही सांगायचं असेल तर, पण तुम्ही या पद्धतीने रोज TV वर येऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चॅलेंजेस करताय, हे चॅलेंजेस बंद झाले पाहिजे असं मला वाटतं।
भाजपचं सरकार आहे, केंद्रात किती भाजपचं सरकार आहे, असा प्रश्न निर्माण आहे की केंद्राकडून पंतप्रधान मोदींच्याकडून या संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप होणं गरजेचं आहे. नाही, माझं म्हणणं एवढंच आहे की सरकार कधी प्रोत्साहन करत नाही कुठल्याही बसफोडी किंवा तिथल्या काही समाजकंटकांनी जर काही केलं कसं तर महाराष्ट्र सरकार म्हणेल का सीमावर्ती भागातला की कर्नाटकच्या बसफोडा असं कधी सरकार सांगतं का? सरकार तर उलट लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम मेंटेन करतं. तिकडे कर्नाटकच्या सरकारने म्हटलं का त्यांना तुम्ही तोडफोड करा? उद्रेक तयार झाला आहे या बयानबाजीमुळं. या बयानबाजी असा नाही आल्या ना उद्रेक होणार नाही. हे जे चालू आहे ना हे चिथावणीकोरमुळं चालू आहे. चिथावणी दिली का समोरच्या माणसाचा उद्रेक होतो आणि ह्या चिथावणीमुळे ह्या महाराष्ट्र सीमा भागामध्ये हे लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न निर्माण झाले आहे. राहिला प्रश्न सीमावाद सोडण्याचा, मी महाराष्ट्र सरकारला सांगितलं वारंवार, मी आजच पत्र लिहिणार आहे की महाराष्ट्र सरकारने स्पेशल केस करून कोर्टासमोर जाऊन जे आपली केस सुरू आहे त्याच्यामध्ये तातडीनं या प्रकरणामध्ये जरा आता आम्ही थांबू शकत नाही. आमचा हा इमर्जन्सी प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. आमच्या दोन भागातले लोक रोज त्या ठिकाणी आंदोलनात्मक परिस्थितीमध्ये गेले आहे. आम्हाला याचा सीमावादाचा निर्णय एकदा करून द्या. आपण सुप्रीम कोर्टाला शरद पवार म्हणत आहेत की आता सीमा भागातील जे लोक आहेत ते सध्या भीतीच्या छायेखाली आहेत. दुसरीकडे अजित पवार यांचं म्हणणं आहे की इथल्या मंत्र्यांनी भेटीसाठी जाणं गरजेचं होतं. 6 तारीख घोषित केली, त्याच्यातली 3 तारीख घोषित केली गेली. 6 तारखेला महापरिवहन दिन अख्ख्या जगाला माहीत आहे, मंत्र्यांना माहीत नव्हतं का? आणि पुढची तारीख कधी घोषणा करणार? असं आहे माझं म्हणणं काय, शरद पवार साहेब, अजित पवार साहेब थोडं राजकारणाच्या बाहेर निघा, थोडं राजकारणाच्या बाहेर निघा. तुम्ही तरी पवार साहेबांना मी आदराने सांगतो आहे, शरद पवार साहेबांकडनं तरी मला असं शोभत नाही आहे. त्यांनी हे संजय राऊतला मनाला लावणं ठीक आहे, पण पवार साहेबांना माझी विनंती आहे, जो प्रश्न तुमच्या काळापासून चालू आहे त्या काळामध्ये तुम्ही आता त्या मंत्र्यांना पाठवून त्या ठिकाणी पुन्हा इकडनं वातावरण तिकडनं वातावरण म्हणजे कुस्ती खेळायची आहे का? मी मंत्र्यांना विनंती करेल की तुम्ही त्या ठिकाणी योग्य मार्गाने तातडीनं याच्यामध्ये लवकरात लवकर तोडगा काढण्याकरता, कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरता पुन्हा हा कर्नाटक महाराष्ट्र सीमावर संपून झाला पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते केस चालू असताना काय कुस्त्या खेळायला पाठवायचं का कुणाला? कुस्त्या खेळायचे दिवस आहेत का हे आज 21व्या शतकामध्ये? 21व्या शतकामध्ये त्यांनी दांडू मारला म्हणजे आपण तलवार मारायचे असे दिवस आहेत का? पवार साहेब, माझी विनंती आपल्याला, आपण चांगली सुधारणा सांगा, चांगले सजेशन द्या सरकारला. आपल्याकडनं ही अपेक्षा आहे, अजित दादाकडनं काही अपेक्षा नाही आहे. ते सत्ता गेल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने चालत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा नाही आहे. पण शरद पवार साहेबांकडनं अपेक्षा आहे की त्यांनी मात्र किमान सीमा भागातल्या इकडल्या किंवा तिकडल्या लोकांना चिथावणी कर भाषणं, मंत्र्यांनी जा आणि मंत्र्यांनी काय करा? हो, मंत्र्यांनी सांगितलं की महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही जातो आहे, कार्यक्रम करू, ठीक आहे. आता कशाला, आता कशाला, आता त्या ठिकाणी मारपीट करायला, लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम निर्माण करायला, एक जरी मंत्र्याच्या कार्यक्रमात काही घडलं पूर्ण देशामध्ये पुन्हा वातावरण खराब करायला कशाकरता तुम्ही सूचना सांगताय? या कशाकरता सांगताय? मंत्र्यांनी जा, केव्हा तारीख देताय? मला कळत नाही. कर्नाटकमध्ये झालेला माझा कुणाचा रोग आहे का? मी जाऊ शकतो कर्नाटकमध्ये, आपल्या देशातलं राज्य आहे. पण कशाकरता, कोणता उद्देश? म्हणजे सीमा प्रश्न सोडण्याकरता मंत्री जाईल का, जे सुप्रीम कोर्टात सुरू आहे? त्यामुळं जाणून बुजून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात पहा, हे सरकार कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावर सोडू शकत नाही, हे सरकार छंड आहे, या सरकारमध्ये मर्दांगी नाही आहे, काही उपयोग आहे का या गोष्टीला? कर्नाटकाच्या प्रदेशाध्यक्षाचे तुमचं बोलणं झालं आहे आणि त्या राजकीय वातावरण प्रामुख्याने सलोख्याचे ठेवण्याची जबाबदारी दोन्ही प्रदेशाध्यक्षांना, बीएल संतोष स्वतः कर्नाटकचे राज्य संघटन मंत्री आहेत. कालही आमचं बोलणं झालं, होय तिथले काही समाजकंटक हे करतायत, हे कुणातरी पुरस्कृत आहेत, हे आम्ही आता त्याचा आम्ही तपास करणार आहोत. सरकार तेही तपास करेल, हे तपास करेल. कुणीतरी जाणीवपूर्वक हे वातावरण खराब करायचा प्रयत्न करतायत. कुठल्याही सरकारला हे कर्नाटक असो की महाराष्ट्र असो, गोटमार तोडफोड कधी सरकार करत नाही, सरकारच्या माध्यमातून होत नाही. तिकडेही समाजकंटक काही असतील ज्यांनी घडवून आणलं, त्या समाजकंटकाला तातडीने त्यांनी जेरबंद केलं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण त्या ठिकाणी शांततेचे वातावरण आलं पाहिजे. आणि प्रश्न हा एका आणि मला, मी दोन्ही सरकारला विनंती करतो, त्यांनाही विनंती करणार आहे, त्यांना केली नाही मी, पण त्यांनाही विनंती करणार आहे की तुम्ही दोघंही सरकारनी तातडीनं सुप्रीम कोर्टामध्ये एकदा हा निर्णय लावून किमान हा प्रश्न जीवनभरासाठी संपला पाहिजे, याच्याकरता प्रयत्न मात्र
त्या डायसवर केले पाहिजे. नाही मी कालही होतो मी सांगितलं तुम्हाला की प्रत्येक गोष्ट काही आज मीडिया समोर सांगणं योग्य नाही आहे. फ्रुटफुल काहीतरी आल्याशिवाय काही बोलणं योग्य नाही आहे. आमचा प्रयत्न पक्षीय लेवलला सुरू आहे, आमचा प्रयत्न साऱ्या लेवलला चालू आहे. फक्त कुस्ती खेळाचं म्हणतात, हे कुस्ती खेळाची काही धंदा आपला नाही आहे. याचा अर्थ संड होत नाही माणूस, जेव्हा कराल तेव्हा करावंच लागतं. पण या ठिकाणी मर्दांगी संड वगैरे याच्याने नाही होत. खरं तर आपला हक्क मिळवून घेणे, सुप्रीम कोर्टामध्ये योग्य बाजू मांडणे, एक टक्काही जमीन जाऊ नये हे सरकारची जबाबदारी आहे. ती सरकारने पार पाडली पाहिजे. त्याच्याकरता मात्र देवेंद्रजी आणि एकनाथजी या दोघंही त्या ठिकाणी तातडीनं सुप्रीम कोर्टमध्ये आपल्याकडनं विनंती अर्ज करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. संजय राऊत काय लावलं मला कळत नाही. संजय राऊतांना वेळ आहे म्हणजे काय दुसरं काम आहे का? सकाळी रात्र दिवसभर स्क्रिप्ट तयार करतात सामन्यात छापून आणतात, सामन्यात छापून आलेलं दिवसभर तुम्हाला तुमच्या समोर सांगतात. त्यांना काय आहे का विजन? महाराष्ट्र सरकारला चांगल्या सूचना देणे, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका महत्वाची असणे, शेवटी विरोधी पक्ष म्हणून आंदोलन करणे ठीक आहे, पण बोलण्याची भाषा मात्र जी आहे ती महाराष्ट्राला खपण्यालायक नाही आहे. एक दिवस संयम तुटणार आहे आणि या संयमाचा उद्रेक झाला याला कोणी जबाबदार नाही. संजय राऊत जबाबदार राहील. हा काही प्रश्न एक दिवसात निर्माण झाला का? 1 मे 1960 ला महाराष्ट्राचं निर्माण झालं, कुणाचे सरकार होते आणि एकूण सत्तेच्या 80% वर्ष 80% वेळ 80% वेळेचा जर विचार केला म्हणजे 1960 ते 2022 या 60 वर्षाचा विचार केला, 62-63 वर्षाचा विचार केला, 40 वर्ष त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्व खाते, ऊर्जा खातं, फायनान्स मिनिस्टर, ॲग्रिकल्चर मंत्री, महसूल मंत्री, 40 वर्षपर्यंत महाराष्ट्राच्या बजेटमधले 80% बजेट या 5 जिल्ह्याला होतं. कुणं थांबवलं जगाचा विकास करायला? कुणं थांबवलं दुष्काळी भागाचा विकास करायला? काय विकास झाला? बारामतीमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा विकास, सांगली शहरमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा विकास. खरं तर या लोकांची यांना प्रश्न विचारले पाहिजे. 40 वर्ष सत्तेमध्ये होते आणि 40 वर्ष 80% खाते घेऊन 80% बजेट घेऊन सरकारमध्ये होते, त्यांची जबाबदारी आहे. देवेंद्रजींनी 5 वर्ष मुख्यमंत्री असताना त्या दुष्काळी भागामध्ये काय काय केलं याची श्वेतपत्रिका मी काढतो, सांगतो आम्ही तुम्हाला, भाजपतर्फे आम्ही तुम्हाला प्रकाशित करू पश्चिम महाराष्ट्राला काय काय केलं आणि आता हे सरकार आल्यापासून काय करता येईल. ते जे सीमावर्ती भागातले गाव आहेत त्यांचं दुखणं आहे की महाराष्ट्राच्या निर्माणापासून आम्हाला जे मिळालं पाहिजे होतं, आमचा भाग दुष्काळी, या प्रगत महाराष्ट्रात दुष्काळी भाग कसा राहू शकतो? हे इतके वाईट होते की यांनी शेतकऱ्याला 7.5 लाख शेतकऱ्याला वीज कनेक्शन दिले नाही, आमच्या सरकारने वीज कनेक्शन दिले 7.5 लाख शेतकऱ्यांना. यांनी कधी 5 वर्ष या भागाकडे विकासाकडे लक्ष दिलं नाही आणि यांची जबाबदारी होती. हे जे मिळते आहेत ना 40 वर्षापैकी 18 वर्ष मंत्री राहिले आहेत, 22 वर्ष मंत्री राहिले अजित दादा, 18 वर्ष जयंत पाटील तुम्ही मंत्री राहिले आहेत. खरं तरी इरिगेशन खातं तुमच्याकडे, तुमच्याकडे फायनान्स मिनिस्ट्री, तुमच्याकडे होम मिनिस्ट्री, तुमच्याकडे ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री, तुमच्याकडे. खरं तर याची जबाबदारी या लोकांची आहे. तुम्ही 2 वर्षात सरकारला म्हणू शकत नाही, 5 वर्षात सरकारला म्हणू शकत नाही. खरं तर जेव्हा जेव्हा सरकार आले, मग मनोहर जोशी साहेबांचं सरकार असो, देवेंद्रजीचं सरकार असो, नारायण नारे साहेबांचं सरकार असो, एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार असो, यांनी जेवढे कामं केले या 10-12 वर्ष या काळामध्ये आणि त्याचे 40 वर्ष बघा आणि जे 12 वर्ष बघा, त्यांना दुःख वाटतं लोकांना की 40 वर्ष झाले आम्ही सरकार, 40 वर्ष झाले आणि तिथले नेते बदलत नाही आहे, नेते तेच आहे आणि त्याला विकासाचं काही घेणं देणं नाही आहे. आणि त्यामुळं मला वाटतं त्याचे सरकार आले का ते नेते तेच बनतात, तेच इरिगेशन मंत्री बनतात, तेच वित्तमंत्री बनतात,
आणि फक्त बारामती सांगली एवढा विकास करतात त्यामुळे लोक चिडू नये. कर्नाटक सरकार आणि एकंदरीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चर्चा केलेली आहे. मात्र दुसरीकडे कन्नड रक्षण वेदिका जी संघटना आहे ती आताही चितवणीवर वक्तव्य करत आहे की या सरकारमध्ये दम नाहीये, महाराष्ट्राच्या तुम्ही इकडे या किंवा आम्ही लाखोंच्या संख्येने तिकडून उत्तर देतो असं वाटत नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनी तर यामध्ये हस्तक्षेप करावा नाही करतील ना योग्य. माझं काय म्हणणं आहे की सरकार म्हणून देवेंद्रजी एकनाथजी शांत बसले आहेत का? तुम्हाला वाटतं का ते शांत आहेत? ते काही विचार करत नसतील का राज्य म्हणून? तुम्ही असं कसं म्हणता की ते त्यांना काही विचार करायचा नाही आहे, ते विचार करत नाही आहे? आज त्यांच्यासमोर मुख्य प्रश्न तोच असेल दिवसभराचा, तोच अजेंडा असेल एखाद्या वेळी. तुम्ही काय विचार करता? आत्ता मागे 15 दिवसांपूर्वी याची बैठक झाली आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एकंदरीत सरकारने काय केलं पाहिजे याच्या 4 सूचना दिल्यापेक्षा तुम्ही चिथावणीखोर भाषा करताय. ती चिथावणीखोर भाषा तिकडे जाते मीडियाच्या माध्यमातून. म्हणजे तुम्ही संजय राऊतांनी कर्नाटक बद्दल जे काही महाराष्ट्राची भूमिका मांडली ती सामंजस्याची मांडली का चिथावणीखोर मांडली? तिकडल्या चिथावणीखोर यांच्या चिथावणीवर त्या ठिकाणी उद्रेक करतात. संजय राऊतच्या चिथांवर तिकडल्या लोक विद्रोह करतात, त्या ठिकाणी विद्रोह तयार करतात. खरं तर याचं मला मूळ कारण असं वाटतं संजय राऊत तिकडे काही यांचे त्यांनी जाणीवपूर्वक काहीतरी षडयंत्र केलं असेल. नाही मला वाटतं की विरोधी पक्षांनी चिथावणीखोर बोलून त्या ठिकाणी सीमा भागातल्या लोकांना लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम निर्माण करण्याचं एक मूळ कारण आहे. मूळ कारण तेच आहे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की हा प्रश्न जर सुप्रीम कोर्टात, तुम्हालाही माहित आहे तुमचे सरकार होते आमचे सरकार आहे, सरकार कुणाची असो कोर्ट प्रश्न कोण सोडणार आहे? सुप्रीम कोर्ट सोडणार आहे. दोघेही सरकारची काय जबाबदारी आहे? सुप्रीम कोर्टमध्ये तातडीने हिअरिंग लावणे आणि ह्या ही केस टॉप प्रायोरिटीवर घेणे हाच मार्ग आहे. तर पवार साहेब म्हणतात, पवार साहेबांना कळत नाही का की हा केस कुठे आहे? पवार साहेब जाणूनबुजून त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती, पवार साहेबांकडे ही अपेक्षा नव्हती की आता या वयात मी आता कर्नाटकला जातो. माझं काय म्हणणं आहे त्यांना जायला पाहिजे, पण त्यांनाही माहीत आहे की कोणत्या डायचं प्रश्न सुटणार आहे. त्यांनी सरकारला एक पत्र लिहिलं असतं की बाबा हा प्रश्न असा 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 सोडवावा. विधायक सूचनाचं कोणी स्वागत करेल, पण चिथावणीकोर स्वागत कोण करेल? ही चिथावणी आहे आणि चिथावणी तिकडली तिकडले लोक चिथावणी देतात. खरं तर बंद केलं पाहिजे आणि विधायक काय केलं पाहिजे याचा मार्ग सांगितला पाहिजे. सर हिंदी में जाना चाहिए, जिस तरह से संजय राऊत की भाषा का इस्तेमाल कर रहे, जिन जिन शब्दों का इस्तेमाल कर रहे, उसे किस तरह से आप देखिए? देखिए मैं बार बार कह रहा हूँ कि संजय राउत साहब जी को मेरी विनती है कि जेल में रह के उन्होंने जो शब्दों का उन्होंने ग्रहण किया है, जेल में रह के कुछ कैदियों के साथ वो रहे, वो कैदियों से पढ़ के कुछ उन्होंने जो वर्ड्स लाए हैं, जो अपने भाषण अपने प्रेस के माध्यम से वो लिखते हैं बोलते हैं, वो महाराष्ट्र की जनता सहन नहीं करती. कोई भी नेता का एक एकनाथ जी है, देवेंद्र जी है, उनका भी बहुत बड़ा फॉलोअर है. कोई भी नेता के बारे में पर्सनली संजय राउत का भी फॉलोअर है, उनके बारे में हमने खिलाफ बोला तो कुछ लोग टिड़ेंगे. लेकिन मेरा रिक्वेस्ट यही है संजय राउत जी से कि ऐसा कोई शब्दों का वापर मत करिए जिससे कोई भी नेता का अपमान हो, कोई भी व्यक्ति का अपमान हो. वो जिस प्रकार से कर रहे हैं उस प्रकार से एक दिन क्या होगा? एक दिन प्रेस कॉन्फ्रेंस लोग कोई नहीं करने देंगे, एक दिन इनके यहाँ भी कोई लोग ऐसे होंगे कि जो इसका रास्ते पे विरोध करेंगे. यही चलने दे रहा है क्या महाराष्ट्र में? अच्छी बात कर सकते हैं ना हम लोग, किसी को मर्दानगी निकालना, किसी को नालायक कहना, किसी को व्यक्तिगत रूप से रेडे कहना, क्या लगाया है? ये महाराष्ट्र सहन नहीं करेगा. एक दिन इसका कहीं उल्टा परिणाम हो सकता है. तो आपके माध्यम से संजय राउत को विनती है कि जेल में रहने के बाद जो शब्द प्रयोग वो पढ़ के आए हैं वो शब्द प्रयोग वो बंद करें और महाराष्ट्र की सरकार को अच्छी सूचनाएं दें. आप कितने महाराष्ट्र के हितैषी है? आपने परसों मैंने देखा, मैं खुद दिल्ली में था, माननीय पंतप्रधान मोदी जी ने G20 परिषद की अध्यक्षता को लेकर जो देश को मिली है, हमारे देश का सौभाग्य है कि माननीय मोदी जी के नेतृत्व में G20 हो रहा है. अब G20 के लिए पूरे देश के सारे पार्टी की नेताओं को बुलाकर क्या करना चाहिए? 49
40-45 देशों के लोग हमारे पास आ रहे हैं, हमारे इंडिया में आ रहे, उसका क्या अपन ने विजन होना चाहिए, इंडिया का क्या, महाराष्ट्र का विजन होना चाहिए क्या, पश्चिम बंगाल का विजन। ममता बनर्जी आए, ममता बनर्जी आइए, उनका मैं अभिनंदन करता हूँ। देखिए ये 2.5 साल मुख्यमंत्री थे उद्धव जी, उसके बाद अजीत पवार उप मुख्यमंत्री और कई बार मंत्री रह चुके हैं, इन्होंने महाराष्ट्र की पढ़ाई की है, तो क्या आपकी जवाबदारी नहीं थी कि प्रधानमंत्री आपको बुलाते हैं, दो दो बार फोन करते हैं, 2.5 साल में आपने यही किया? प्रधानमंत्री ने जब जब आपको मदद करने की बात कही, आप घर में घुस के रहे, मातोश्री में घुस के रहे और कांच के कैबिन से बाहर नहीं निकले। 18-18 महीने तक आप अंदर घुस के रहे, 18 महीने मंत्रालय में नहीं आए, मोदी जी के फोन नहीं उठाए, केंद्र सरकार का डेवलपमेंट आपने स्वीकार नहीं किया, कई योजनाएं वापस गई, पीएम किसान में आधे लोगों के नाम नहीं है, आपके 2.5 साल के कार्यकाल में वापस गए नाम, आपके 2.5 साल के सरकार के समय में प्रधानमंत्री आवास योजना के आधे घर वापस गए, आपके 2.5 साल के सरकार में केंद्र सरकार के गरीब कल्याण योजनाओं के ऊपर आपका आप खिलाफ थे, आपको लगा कि मोदी जी की योजना आई है ये अगर गांव में जाएगी तो मोदी जी का नाम होगा, 2.5 साल महाराष्ट्र को आपने केंद्र सरकार की योजना के खिलाफ रखा। उसके बाद आप G20 परिषद में सब देश के लोग आए, सब पार्टी के लोग आए, दो बार आपको प्रधानमंत्री के माध्यम से फोन आता है तो वहां पर आप आते नहीं है और क्या करते हैं महाराष्ट्र में, उसी दिन महाराष्ट्र में प्रकाश आंबेडकर की बैठक करते हैं, चलो करते हैं ठीक है, आपकी जवाब दे, आपका वो आपके पार्टी का देखते बैठिए आप। उसके बाद आप अजीत पवार से बैठक करते हैं, क्या आपकी जवाबदारी नहीं है कि सारी बाजू करके, सारी राजनीति बाजू करके मेरे महाराष्ट्र के लिए क्या हो रहा है, मोदी जी इसमें ये होना चाहिए, मोदी जी ये करना चाहिए, ये हमारा विजन है, पूरा में ये होना चाहिए, मुंबई में होना चाहिए, विदर्भ में ये होना चाहिए, मराठवाड़ा में ये होना चाहिए, ये बात रखने का अधिकार आपको दिया था, क्यों नहीं गए आप? महाराष्ट्र की जनता का आपने अपमान किया है, 13 करोड़ जनता माफ नहीं करेगी आपको, G20 परिषद में नहीं जाना यानी महाराष्ट्र का अपमान है। आप 2.5 साल कुर्सी पे थे, इस महाराष्ट्र के सर पे बैठे थे, आपकी जवाबदारी नहीं है अच्छा काम करने की? आपकी जवाबदारी यही है मर्दान के निकालना, आपकी जवाबदारी यही है किसी को छंडा कहना, ये अच्छा नहीं है, ये नहीं चलेगा महाराष्ट्र में, अगर ये चलते रहेगा तो भारतीय जनता पार्टी को भी कुछ करना पड़ेगा। सर जिस तरह से देखा गया कि सीमा के इलाकों में तोड़फोड़ हो रही है, कई प्रॉपर्टियां डैमेज की जा रही है, बस गाड़ियां, तो किस तरह से आह्वान करते हैं कि दोनों तरफ से इस चीज चल रही है? देखिए ये कोई सरकार पुरस्कृत है क्या, कर्नाटक की सरकार बोल रही है ऐसा करो, महाराष्ट्र की सरकार बोल रही है ऐसा करिए, मुझे तो लगता है उल्टा ये जो अपोजिशन पार्टी के लोग है महाराष्ट्र के, ये जो भाषा बोल रहे इसके ऊपर से वहां के लोगों में भी अनरेस्ट तैयार हो रहा है और वो अनरेस्ट को लेकर ये और बढ़ रहा है। कैसा है कि कोई भी पत्थर का जवाब ईंट से देना जरूरी है क्या? वो एक सेंसिटिव इश्यू है जिसको लेकर सुप्रीम कोर्ट में केस चालू है, सुप्रीम कोर्ट ने दोनों सरकार ने रिक्वेस्ट करनी चाहिए, स्पेशल एप्लीकेशन लगानी चाहिए, यह केस बहुत सेंसिटिव होते जा रहा है, ये लॉ एंड ऑर्डर के प्रॉब्लम निर्माण कर रहा है, दो स्टेट के बीच में इसमें अनरेस्ट तैयार है, जल्दी से जल्दी हियरिंग करके ये केस को तुरंत निकालने में तुरंत इसको डिसाइड करना चाहिए, जो और एक इंची भी जमीन महाराष्ट्र की वहां नहीं जानी चाहिए, उनका भी हित, उनका जो है वो उनका अधिकार उनको मिलना चाहिए, लेकिन ये वो डायस पे होगा। पवार साहब मतलब मैं जाता हूं, उनको जस्ता है पवार साहब को भी ऐसा बोलना, मैं जाता हूं क्या होगा? फिर आप पहले जाकर क्यों नहीं प्रश्न छुड़ाया? 2.5 साल उद्धव ठाकरे जी तुम मातोश्री क्यों नहीं निकले, क्यों नहीं गए कर्नाटक में गाड़ी चलाते हुए, वहां पे क्यों नहीं किए, तुम्हारे हाथ में था तो वहां क्यों नहीं सीमा पे बैठ के तुमने कार्यक्रम किया? ये ऐसा नहीं होता है, ये सुप्रीम कोर्ट में केस चालू है, तो ये वहां जाके जैसा ये बोल रहे हैं वहां जाओ, मंत्री लोग जाओ वहां, एग्रीमेंट करो, करार करो और सीमा रेखा तय करो, ऐसा होता है क्या? ये सब गलत चल रहा है, ये महाराष्ट्र को भड़काने की बात हो रही है, जनता को भड़काने की बात हो रही है और ये नहीं होनी चाहिए महाराष्ट्र में, ऐसा मेरा स्पष्ट मत है। पत्र लिखने वाले मैं कल भी महाराष्ट्र केंद्रीय बैठक में हमने जो जहां पे हमारा डायस है वहां निश्चित रूप से बात की है, पार्टी की तरफ से हमने बात की है, कोई भी लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम निर्माण न हो ये महत्वपूर्ण है, चाहे उधर के चाहे इधर के, जनता आखिर इंडिया की है, भारत के लोग है, हम वंदे मातरम कहते हैं। अब ऐसे में हम लोग इस प्रकार से कोई भी वक्तव्य नहीं करें और अपोजिशन को भी मेरी विनती है कि आप अपनी राजनीति के लिए, खुद की राजनीति के लिए सिंधे फडणवीस जी को व्यक्तिगत रूप से टारगेट करने के लिए महाराष्ट्र का सत्यानाश मत करो, जनता के साथ खिलवाड़ मत करो, आप
और महाराष्ट्र में नेताओं को झंडा कहना, मर्दानगी निकालना ये बंद करो, एमएलए को रेडे कहना, खासदारों को, मेंबर ऑफ पार्लियामेंट को रेडे कहना, उनको जनावर कहते हैं, ये अच्छा है क्या? ये बंद करना चाहिए और महाराष्ट्र में माफी मांगना चाहिए। उद्धव जी और अजित पवार आपने कि आप G20 परिषद में नहीं गए और महाराष्ट्र डेवलपमेंट की बात नहीं की, आपको मोदी जी ने समय दिया था, आप नहीं आए, तो महाराष्ट्र सर माफी मांगनी चाहिए आपने, पहले इसका उत्तर दीजिए जनता को। तो अशोभनीय भाषा वापरून संजय राऊत यांनी राज्यातलं वातावरण बिघडवू नये, चिथावणीखोर वक्तव्य करू नयेत असा इशारा एक प्रकारे चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।